नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आजची 15 ऑक्टोबर रोजीची दिवसभराची पावसाची अपडेट. 15 ऑक्टोबर रोजी नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहील, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याचा अंदाज आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला आज म्हणजेच की 15 ऑक्टोबर रोजीसुद्धा पावसाचा जोर हा कायम दिसणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीसारख्या पावसाची त्या ठिकाणी नोंद होणार आहे. विदर्भ, कोकण या भागांमध्ये ढगफुटी होण्याचीसुद्धा दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे आपल्याला गेल्या 24 तासांपासून जो पावसाचा जोर कायम आहे तोच आपल्याला आज 15 ऑक्टोबर रोजी दिवसभर पावसाचा जोर दिसून येईल. सर्वाधिक जो पाऊस आहे तो कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि त्यामध्ये आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सक्रिय दिसून येणार आहे. यामध्ये जे आहे आपल्याला विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला येत्या पुढील 4 ते 5 तासांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल. पावसाचा जोर हा अधिकतर असणार आहे मेघगर्जनेसह मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, पांढरकवडा, संग्रामपूर, तेल्हारा, त्यानंतर जे आहे शेगाव, खामगाव, नांदुरा हा संपूर्ण भागामध्ये आपल्याला सकाळी जे आहे 1 वाजेपर्यंत दुपारी 1 वाजेपर्यंत हलक्या उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारी 4 ते 5 वाजल्यापासून अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागात आपल्याला सक्रिय दिसून येईल. पावसाचे स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह काही तर काही भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह दिसून येणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला धुळे व नंदुरबार या भागामध्ये अनेक ठिकाणी त्यामध्ये सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून जोरदार पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असेल. त्यानंतर जळगाव, खान्देश भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमी भाग आहे तो म्हणजे नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागात सुद्धा अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा पाऊस होताना आपल्याला सक्रिय दिसून येईल. सकाळपासूनच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता या भागामध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर हा वाढत जाईल आणि दुपारी 3 ते 4 वाजल्यानंतर अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि रात्रभर सुद्धा ही पावसाची सक्रियता कायम असणार आहे. रात्रभर आपल्याला पावसाची सततधार ही नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये बरसताना दिसून येईल. त्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे, नगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा उल्लेखनीय प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. यामध्ये आपल्याला नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी अत्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सायंकाळी 6 ते 7 वाजल्यापासून सक्रिय होताना दिसून येणार आहे. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता त्या ठिकाणी पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला 1 ते 2 वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो छत्रपती संभाजीनगर, जालना आणि पैठण, बीड या भागामध्ये आपल्याला सक्रिय होताना दिसून येईल. पावसाचा जोर हा अधिकतर असणार आहे अत्यंत जोरदार मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली हा जो भाग आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो आजच्या तारखेमध्ये आपल्याला सक्रिय होताना दिसून येणार आहे. पावसाचा जोर हा अधिकतर असेल अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर जे आहे कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये अतिशय जोरदार अतिवृष्टीसारखा पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पावसाचा जो जोर आहे तो सर्वाधिक राहणार आहे तो म्हणजे कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये अत्यंत जोरदार मुसळधार अशा प्रकारची ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे.
पावसाचे स्वरूप जे आहे ते मेघ गर्जनेसह व काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होताना दिसणार आहे. सातारा सांगली जिल्ह्यात अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतर जे आहे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा मुसळधार अशा प्रकारचा प्रभाव दिसून येईल. पुढील येत्या 4 ते 5 तासांमध्येच ही पावसाची सक्रियता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यानंतर जे आहे शिरवळ सासवड जेजुरी दौंड या भागामध्ये देखील पावसाचा उल्लेखनीय प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता जी आहे ती मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला सक्रिय होताना दिसून येईल. तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आजच्या तारखेमध्ये आपल्याला अत्यंत जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता कायम दिसणार आहे. पावसाचा जोर हा वाढीस असणार आहे. या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार सुद्धा त्यांनी सांगितले की राज्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली 15 ऑक्टोबर रोजीची पावसाची अपडेट, दिवसभर पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.